त्या काही कारणास्तव शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही मुख्यमंत्री पदावरती अडत होती. जावडेकर आणि अजून एक दोन चार जण भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे असे बाहेर त्या गाडीमधनं आले. मला म्हणाले राजसाहेब जरा साहेबांना बाळासाहेबांना भेटायचं. म्हटलं ते झोपलेत आता. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल, दुसरा कोणी बसणार नाही. वळले आणि झोपून गेले. मग याचं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन. ही गोष्ट आहे 1999 सालची, ज्यावेळेला नारायण राणे मुख्यमंत्री होते. तेव्हाची विधानसभेची निवडणूक झाली. गोपीनाथराव आमचे मुंडे होते आणि काही कारणास्तव, आता त्या मी त्या राजकारणात मी जात नाही, फार खोलात जात नाही, परंतु त्या काही कारणास्तव शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही मुख्यमंत्री पदावरती अडत होती आणि ते काही घडत नव्हतं. त्या सह्या करायच्या होत्या, काही त्या सह्या घडत नव्हत्या, होत नव्हत्या. आणि जवळपास 15-20 दिवस इकडे आमदार खेचणं चालू होतं, काय 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 गोष्टी सुरू होत्या. एके दिवशी दुपारची वेळ, दुपारची गोष्ट, मातोश्रीमध्ये मी बसलो होतो, इतक्यात गाड्यांचे आवाज ऐकू आले बाहेर. दुपारची 1-3, 3:30 वाजले असेल आणि दोन गाड्या लागल्या. त्या दोन गाड्यांमधनं मला असं वाटतं आपले पुण्याचे कोण नाही, आता दिल्लीला असतात आपले जावडेकर आणि अजून एक दोन चार जण भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे असे बाहेर त्या गाडीमधनं आले. मला म्हणाले राजसाहेब जरा साहेबांना बाळासाहेबांना भेटायचं. म्हटलं ते झोपलेत आता. विचार करा मी काय म्हणतोय ते. इथे सगळं चालू आहे बाहेर सरकार बनवणं. म्हटलं आता ते काही, म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ, ते त्यावेळेला ते झोपणार. उठल्यावरती म्हटलं ते काय ते बोलते. नाही नाही पण अर्जंट आहे, अतिशय अर्जंट आहे. आज आपलं सरकार बसतंय, त्याच्यामुळे बाळासाहेबांना आत्ता अर्जंट भेटणं गरजेचं. म्हटलं अहो मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ते आत्ता येणार नाही, भेटणार नाही. मग एक निरोप तरी द्याल का त्यांना, आम्ही खाली थांबतो. म्हटलं ते निरोप देतो. म्हटलं मी, त्यांनी मला सांगितलं की आत्ता आमचं दोघांचंही असं ठरलेलं आहे की सुरेशदादा जैन हे आपल्या युतीचे मुख्यमंत्री असतील आणि सगळ्यांचं ठरलेलं आहे की बाबा ते आमदार खेचून आणतील, काय करून आणतील आणि मग आपलं सरकार बसतंय. तर फक्त हे बाळासाहेबांच्या कानावरती घालायचं होतं. ठीक आहे म्हटलं. वरती गेलो, काळोख होता, शांतता होती. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो, त्याच्यामुळे मी त्यांना उठवलं. म्हटलं ए काका उठ, काका उठ. असे पालते झोपले होते. जर थोडा मोठ्याने आवाज काढला, म्हटलं ए काका उठ. असे वळले. काय रे? म्हटलं नाही, त्यात आमच्याकडे खाली जावडेकर वगैरे सगळेजण मंडळी सगळे आलेली आहेत आणि ते म्हणतात की आजच्या सरकार बसेल. कसं? म्हटलं ते म्हणतात की सुरेशदादा जैनना मुख्यमंत्री करायचं आणि बाकीचे सगळे ते आमदार निवडून आणतील, आजच्या संध्याकाळपर्यंतच आपलं सरकार बसेल. माझ्याकडे असं बघितलं. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल, दुसरा कोणी बसणार नाही. वळले आणि झोपून गेले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल, दुसरा कोणी बसणार नाही. मला त्या क्षणाला कळलं हा माणूस मराठी या गोष्टीसाठी ह्या माणसाने सत्तेवर लाथ मारली. जिकडे मराठीची गोष्ट असते तिकडे मराठीसाठी कडवटपणा, जिकडे हिंदुत्वाची गोष्ट असते त्यावेळेला तिकडे हिंदुत्वासाठी कडवटपणा. मला तोही प्रसंग आठवतो ज्यावेळेला मी तिथे समोर खालीच्या रूममध्ये बसलो होतो. दुपारचीच वेळ होती आणि त्यावेळेला बाबरी मशीद पडली होती आणि बाबरी मशीद त्यावेळेला काय टेलिव्हिजनवरती काय हिंसासारखं नव्हतं. पडली असं काहीच नव्हतं. मागच्या माझ्या एका आंदोलनामध्ये एका सामोशाची गाडी कोणीतरी आमच्या लोकांनी उडवली, काय ते पडली. इतक्या वेळा दाखवले पाहिजे सामोशे मोजून झाले.
त्यावेळेला हे काही नव्हते असले प्रकार. त्यावेळेला ते नंतर एक आठवड्याभरांनी काहीतरी यायचं किंवा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये काही दाखवलं जायचं, पण त्यावेळेला संध्याकाळच्या बातम्यांवर पण कसं काय फारसं फुटेज नव्हतं, त्याच्यामुळे जे काय असायचं ते फोनवरती असायचं. बाबरी मशीद पडली हे कळलं होतं. दीड दोन तासानंतर एक फोन आला, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधून का कुठून तरी एक फोन आला, आणि त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की इथे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत, पण सुंदरलाल भंडारी असं म्हणतायत भारतीय जनता पक्षाचे, की हे काय गोष्ट ही आमच्या भाजपच्या लोकांनी काही केलेली नाही आहे किंवा आम्ही कोणी केलेली नाही आहे, ही कदाचित शिवसैनिकांनी केली असेल. मी होतो हा तिथे, मी तुम्हाला सांगतोय, आणि त्या क्षणाला बाळासाहेब बोलले जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की या त्या वेळेला त्या क्षणाला एक जबाबदारी अंगावरती घेणं ही किती महत्वाची गोष्ट होती. पण अशा तुम्हाला अशा अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहेत, आमच्या घरात घडलेले आहेत, असे अनेक प्रसंग आहेत. तो माणूस जेवढा कठोर होता कडवट होता, मी तुम्हाला मगाशी बोललो, तेवढाच मुलायम होता, तेवढाच साधा होता. त्यांचे विनोद काही काही तर सांगता पण येणार नाहीत.